भारतीय जनता पक्षाची विकास कामे पाहता विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. त्या अंतर्गत खिडूकपाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेशामध्ये खिडूकपाडा येथील शेकापचे गुरुनाथ वागे, अर्जुन वागे, जनार्दन वागे, रामचंद्र वागे, पद्माकर वागे, राजेश वागे, संतोष वागे, अजय वागे, गोदावरी वागे, सुमन वागे, आशा वागे, संगीता वागे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक महादेव मध्ये प्रभाकर उलवेकर, शंकुनाथ भोईर, निलेश भोईर, शशिकांत शेळके, राहुल उलवेकर, भरत भोईर, अमर उलवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. तुमचं सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की काल आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्याकडे पनवेलला खारघरला सभा झाली. आणि त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी नेहमीचं त्यांचं जे सूत्र आहे सबका साथ सबका विकास हे आपल्या सगळ्यांपर्यंत मांडले. सबका साथ सबका विकास याचा अर्थ असा की शहरांचाही विकास झाला पाहिजे, गावांचाही विकास झाला पाहिजे, आदिवासी पाण्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पनवेलची महापालिका बनवण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हा आता या महापालिका झाली, या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येणारं शहर असू द्या, गाव असू द्या किंवा आदिवासी पाडा असू द्या, प्रत्येकाला सोयीसुद्धा मिळायला पाहिजे. प्रत्येकाला हे शहर, ही महापालिका माझी आहे, हे महानगर माझं आहे अशा पद्धतीचा त्याला अभिमान वाटला पाहिजे. असं का येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या सर्वांच्या माध्यमातून घडलं पाहिजे म्हणून आम्ही सारी मंडळी प्रयत्नशील आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.